शिवाजी पार्कला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेत. विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई T20 टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे शिवाजी पार्क मैदानात या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याला राज ठाकरे उपस्थित आहेत. जिमखान्याचे पदाधिकारी आहेत. सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, शिवाजी पार्क जिमखान्यातर्फेही कोठली स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि कोण कोण उपस्थित आहे? विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई T20 टुर्नामेंटचं आयोजन हे शिवाजी पार्क जिमखान्याच्या मैदानामध्ये करण्यात आलेलं आहे. जिमखान्याकडनं आजपर्यंत जर आपण बघितलं, वेगवेगळ्या टुर्नामेंट अरेंज केल्या जातात, त्यातीलच ही एक अतिशय महत्वाची टुर्नामेंट आजपासून सुरू होते. याच टुर्नामेंटचा नारळाचं उद्घाटन जे आहे, या संपूर्ण टुर्नामेंटची सुरुवात जी आहे या ठिकाणी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. पीच वरती सर्व दोन्हीकडचे टीम जे आहे त्या सज्ज असणार आहेत आणि वेगवेगळ्या टप्प्यांवरती हे सामने होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती हे सामने होतात आणि खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी स्वतः राज ठाकरे इथे आल्याने सुद्धा खेळाडूंच्या मनामध्ये प्रचंड उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे. रमाकांत देसाई यांचं क्रिकेटमधील योगदान आणि विजय मांजरेकर यांचं क्रिकेटमधील योगदान हे फार मोठं आहे. दररोज शेकडो विद्यार्थी याच मैदानावरती क्रिकेटचा सराव करत असतात आणि अशा अनेकांसाठी ही टुर्नामेंट अतिशय महत्वाची आहे. आपण बघतोय राज ठाकरे आणि सर्व प्लेयर्स जे आहेत ते आता सज्ज झालेले आहेत. काही वेळातच स्वतः राज ठाकरे या टुर्नामेंटची सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळेल. सुस्मिता, तूर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. शिवाजी पार्क म्हटलं की क्रिकेटची पंढरी त्याला म्हटलं जातं. शिवाजी पार्क जिमखान्यावर क्रिकेट प्रशिक्षणाच्या व्यवस्था आयोजित करण्यात आलेल्या आहेत. टेनिस आणि अन्यही अनेक गोष्टी इथे चालतात. क्रीडा, सांस्कृतिक आणि अशा सगळ्या गोष्टींची पंढरी आहे शिवाजी पार्क जिमखाना. आणि यात शिवाजी पार्क जिमखान्याचे सदस्य आहेत राज ठाकरे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की ते इथे अनेकदा टेनिस खेळण्यासाठी सुद्धा येत असतात आणि राज ठाकरे यांच्या हस्तेच या शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या खास T20 स्पर्धेचं उद्घाटन विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई हे दोन्ही त्या त्या काळातले अत्यंत गाजलेले असे क्रिकेटर आणि विजय मांजरेकर आणि रमाकांत देसाई यांच्या स्मृती प्रीत्यर्थ या T20चं आयोजन शिवाजी पार्क जिमखान्याच्या तर्फे करण्यात आलं आहे. आणि आमचे सहकार्य आहे आज आमच्या विमानाला काही तर नवरी होणार आहे त्याच्या मागचा छंद आहे आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि विशेष हा त्यांचा आवडता आम्हाला आनंद आहे. विजय मांजरेकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भारतीय खेळाडू होते आणि क्रिकेट टीमच्या पहिल्या परदेश दौऱ्यात त्यांनी गाजवला होता. उत्तम बॉलिंग आणि ऑफब्रेक स्पिन करणारे असे ते होते. तर रमाकांत देसाईसुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ हा कार्यक्रम. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो आहे.